महाआघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप केले आहे. 6 मंत्र्यांकडे 54 खात्यांची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडे महसूल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा, शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती आली आहे. एकनाथ शिंदे यांना गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा, स्वच्छता, मृद व जलसंवर्धन, पर्यटन, सामाजिक बांधकाम, संसदीय कार्य आणि माजी सैनिक कल्याण ही खाती आली आहे. तर सुभाष देसाई यांना उद्योग, खनिकर्म, उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास ही खाती आली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन ही खाती देण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय, शैक्षणिक, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय आले आहेत. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती देण्यात आली. जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यक विकास ही खाती नेमून दिलेली आहेत.